कोरोना वायरस के बढ़ते प्रकोप के चलते पूरे देश में लॉकडाउन किया गया। बावजूद इसके नंदनवन के आनंद नगर बार से 50,000 रुपयों की दारू की चोरी का मामला सामने आया है। नंदनवन पुलिस डॉग स्क्वाड और फिंगरप्रिंट की मदद से मामले की जांच शुरू है। बता दें कि इससे पहले भी मंगलवार को सुविधा बार से 2 बोरे दारू चोरी की गई थी, जिसकी कीमत 1 लाख से ज्यादा थी। चोरों को सीसीटीवी की मदद से 8 घंटे के भीतर ही पकड़ लिया गया था। नागपुर शहरामध्ये नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रात्री दारूच्या दुकानाची हेटेल विक्रीची चोरी झाल्याची माहिती सकाळी 11 वाजता लायसन्सीने कळवली होती। त्या अनुषंगानं नंदनवन पोलीस स्टेशन स्टाफ आणि आम्ही इथं आलेलो आहे। दरवाज्याचे कोंडे तोडून माल तिथनं घेऊन गेलेले, साधारण 40-50 हजार रुपयाचा माल प्राथमिक चोरला गेल्याचं दिसून येत आहे। त्यामध्ये पोलीस विभागानं डॉगचं स्क्वॉड आणलं होतं, त्या अनुषंगाने ते तपास करत आहेत, फिंगरप्रिंट्सही घेत आहेत आणि निश्चितपणे कारवाई करत चालू आहे, निश्चितपणे कारवाई होईल। सीसीटीव्हीचं नेमकं कसं झालं आहे की ज्या दिवशी दुकानं बंद केली त्या दिवशी त्यांनी स्विच बंद केला होता आणि हे सगळे स्विच बंद असल्या कारणानंच आता हे आजचं फुटेज मिळू शकलं नाही असं त्या लायसन्सीचं म्हणणं आहे। काल जी केस झाली होती त्यामध्ये सुदैवानं फुटेज मिळालं, त्यामुळं लवकर आरोपीला ताब्यात घेण्यात आलं होतं। पोलीस विभागानं 1 तासात आरोपीला काल आणलं होतं। आजही या नात्या मार्गानं त्या आरोपीपर्यंत पोचतील आणि त्याला उचलतील अशा पद्धतीचं प्लॅनिंग त्यांनी केलेलं आहे आणि काम चालू आहे, करतील निश्चितपणे, होईल ते माहिती। आम्हाला सकाळी 11 वाजता माहिती पडलं तेव्हा आमचे गार्ड आले, तेव्हा चेक केलं तर लॉक दिसलं तुटला नाही, त्यांनी तुरंत आम्हाला सांगितलं। त्याच्यानंतर जेव्हा आम्ही घरून निघत आलो तर पाहिलं तर पूर्ण काउंटरचं पूर्ण माल निघून गेले, बंद नाही केलं आम्ही। बंद त्या दिवशी हवातून वारा खूप आला होता, त्या दिवशी पण बंद झाला आहे तो। तर आम्ही परमिशनसाठी दिले होतं, सरांनी आम्हाला म्हटलं तो होऊन जाईल म्हणजे तुम्ही आम्हाला, तर त्याच्या अगोदरच हे घडलं।